नमस्कार, मी डॉक्टर दिलीप नागरगोजे, दयानंद कला महाविद्यालय लातूर। मित्रो, प्रकरण चार मध्ये कळते कसे यातील पाच भाग आपण आतापर्यंत पाहिलेले आणि या पाच भागाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना पहिले तीन भाग हे भारतीय ज्ञानव्यवस्थेवरती आधारित आहे, त्यामध्ये मग न्यायाधीश शंकरांनी मांडलेल्या ज्ञानाच्या साधनांच्या संदर्भातला विचार सखोलामध्ये आपण पाहिलेला आहे। चौथ्या भागामध्ये ज्ञानाच्या सत्यतेच्या संदर्भातला विचार आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। पाचव्या भागामध्ये ज्ञानाचे जे स्रोत आहे, म्हणजे ज्ञानाचा उगम कशामधून झाला या संदर्भामध्ये मांडण्यात आलेला बुद्धिवाद हा एका विचार प्रवाहाच्या संदर्भामध्ये आपण विचार केला। आता सहावा भाग जो आहे यामध्ये पाश्चात्य तत्वज्ञानातील ज्ञानाचं जे स्रोत आहे अनुभववाद हा दुसरा विचार प्रवाह आपण विचारामध्ये घेऊ आणि त्यातून खऱ्या अर्थाने त्यानंतर मग वैज्ञानिक दृष्टिकोनाचा थोडासा आढावा आपल्याला या प्रकरणाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी घेता येईल। म्हणून जो दुसरा विचार प्रवाह आहे अनुभववाद, आता ज्ञानाच्या उगमाच्या संदर्भामध्ये मांडण्यात आलेला हा दुसरा विचार प्रवाह आहे। अनुभववाद हे काही संप्रदायाचं नाव नाही तर विश्वाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न अनुभववादामध्ये केलेला आहे असा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। व्यक्तीला ज्ञानाची प्राप्ती कशी होते, ज्ञान हे जन्मजात असतं की नसतं हे सांगण्यासाठी अनुभववाद ही एक पद्धत वापरलेली आहे। आता याची व्याख्या आपल्याला सांगता येते अशा प्रकारची की ज्यामध्ये ज्यात अनुभव पूर्व ज्ञानाची शक्यता नाकारून आपले संपूर्ण ज्ञान इंद्रिय अनुभवातून मिळते, म्हणजे ज्ञानाचा उगम इंद्रिय अनुभवातच आहे अशा प्रकारच्या या मतास अनुभववाद अशा प्रकारे नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। म्हणून अनुभवाच्या माध्यमातून विचार करत असताना आपलं जे ज्ञान आहे ते इंद्रिय अनुभवातूनच, याचा अर्थ डोळे नाक कान जीभ व त्वचा या पाच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होत असते ही भूमिका अनुभवाच्या माध्यमातून मांडते। अनुभवामध्ये बुद्धिवादाला विरोध करून कोणत्याही कल्पना हे जन्मजात नसतात, म्हणून कोणतेही ज्ञान हे खऱ्या अर्थाने जन्मजात नसतं अशा प्रकारची भूमिका ही अनुभवामध्ये मांडलेली आहे। म्हणून संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती ही अनुभवातूनच होते, विश्वातील वस्तूंचा जसजसा प्रकारचा अनुभव आपल्याला येत राहतो तसतशा प्रकारे त्या वस्तूचं ज्ञान आपल्याला प्राप्त होत असतं असं मत अनुभवाच्या माध्यमातून मांडलेलं आहे, म्हणजे ज्ञानाची सुरुवात ही अनुभवातच आहे। या मताचा पुरस्कार म्हणजे अनुभवाचा पुरस्कार जॉन लॉक, ह्यूम आणि बर्कले या तीन तत्वचिंतकांनी दिलेला आहे। आणखीनही काही तत्वचिंतक आहेत पण आपल्याला अभ्यासक्रमात ही तीन दिलेले आहेत, मग त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करतो। यातल्या पहिल्या तत्वचिंतकाचा आपण विचार या ठिकाणी करूया, जॉन लॉकचा अनुभववाद। अनुभववादाची सुरुवात असे पाहिलं तर बेकन पासून झालेली आहे, म्हणजे जॉन लॉकने बेकनला अनुभववादाचा जनक मानलेला आहे। परंतु आपल्याला माहिती आहे की जॉन लॉकने अनुभववादाचा अधिक प्रसार केला आणि त्यामुळे आपण जॉन लॉकला अनुभववादाचा जनक मानतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। इंद्रिय अनुभवाशिवाय ज्ञानाचा उगम होऊ शकत नाही अशा प्रकारचं मत जॉन लॉकने या ठिकाणी मांडलेलं आहे। म्हणून इंद्रिय अनुभवातून जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते त्यावर बुद्धी प्रक्रिया करते आणि त्यामधून ज्ञानाची निष्पत्ती होते। म्हणून जर अनुभवच नसेल तर बुद्धी प्रक्रिया करणार नाही आणि बुद्धी प्रक्रिया करणार नाही तर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होणार नाही। निव्वळ बुद्धीने ज्ञान बुद्धीने जगाचे ज्ञान बुद्धी जगाचे ज्ञान देऊ शकत नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। काही मुद्द्याच्या माध्यमातून जवळपासचा अनुभववाद आपल्याला व्यवस्थितपणे मांडता येईल। पहिला मुद्दा आहे उपजत किंवा अंतर्निहित कल्पनांचं खंडन जेव्हा लागण्यात दिलेलं आहे, म्हणजे बुद्धिवादामध्ये कल्पना उपजत किंवा अंतर्निहित जन्मतःच असतात अशा प्रकारचं मत जे मांडलेलं होतं त्या कल्पनांचं खंडन जेव्हा लागण्यात केलं आणि त्यांच्या माध्यमातून विचार करत असताना अंतर्निहित उपजत कल्पनांचं खंडन करून त्यांच्या माध्यमातून विचार करत असताना सर्व माणसांच्या मनामध्ये अस्तित्वात असणाऱ्या अशा कुठल्याच कल्पना आपल्याला जन्मजात नसतात। उदाहरणार्थ ईश्वर कल्पना ही लहान मुलांच्या मनात मुळातच असते असं आपल्याला दिसून येत नाही, म्हणून कल्पना या जन्मजात नसतात अशा प्रकारचं खंडन जॉन लॉकने या संदर्भामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा जो जॉन लॉकने मांडलेला आहे अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचं ते विधान आहे, मन कोऱ्या पाठीप्रमाणे असत। दुसरा मुद्दा मन कोऱ्या पाठीप्रमाणे असत, म्हणजे जॉन लॉक जन्मता माणसाचं मन टॅबुला रासा म्हणजे एखाद्या कोऱ्या पाठीप्रमाणे असते अशा प्रकारचं मत त्याने मांडलेलं आहे, म्हणजे त्या पाठीवर बुद्धीने मुळात कोणत्याही प्रकारचे अक्षर उमटेले नाही, म्हणजे ज्याप्रमाणे आता ही कोरी पाठी आहे त्याच्यावर एकही अक्षर नाहीये, म्हणजे अशा प्रकारची अवस्था ही जन्मता माणसाची असते, म्हणजे या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी नसतं। आणि म्हणून इंद्रियाच्या माध्यमातून जसजशा प्रकारचा अनुभव आपल्याला या ठिकाणी
तस्तेच्या प्रकारचं ज्ञान आपल्याला या ठिकाणी प्राप्त होत असतं म्हणजे याचा अर्थ असा आहे की मनात असणारे सर्व प्रत्यय कल्पना आणि भूतून निर्माण झालेले असतात आपण पाहतो आणखी एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी एक छोटंसं आपल्याला देता येऊ शकेल म्हणजे जन्मता ज्ञान कसं नसतं आपल्याला माहिती आहे का आता एखादं लहान मुल आहे त्या मुलाचा समजा जर विस्तवामुळे त्याला खऱ्या अर्थाने जर इजा झाली लाल विस्तव खऱ्या अर्थाने त्याला पुळला तर भविष्यामध्ये म्हणजे ते मूल मोठं होईपर्यंत लाल रंगाच्या वस्तूला अजिबात हात लावत नाही म्हणजे ज्ञान हे इंद्रियाच्या माध्यमातून प्राप्त होतं अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी या आपल्याला या ठिकाणी मांडता येईल तिसरा मुद्दा इंद्रिय संवेदन आणि अंतर्निरीक्षण हेच ज्ञानाचं मूळ स्त्रोत आहे अशा प्रकारची भूमिका जॉलॉकने मांडली म्हणजे जॉलॉकच्या मते सभोवतालच्या जगातील वस्तूंचं ज्ञान पाच ज्ञानेंद्रियाद्वारे संवेदनातून निर्माण होत असतं आणि आपल्या आंतरिक विश्वाबद्दलचं जे ज्ञान आहे ते जाणीवेने म्हणजे अंतर्निरीक्षणाने होते म्हणून इंद्रिय संवेदन आणि अंतर्निरीक्षण हेच ज्ञानाचं मूळ स्त्रोत आहे उदाहरणार्थ आता भौतिक वस्तूमुळे जेव्हा शारीरिक इंद्रिय उद्दीपित होतात ती वेदना मेंदूपर्यंत जाऊन पोहोचते व संवेदना निर्माण होते व या संवेदनेद्वारे रंग गंध सव इत्यादी वस्तूचं ज्ञान प्राप्त होत असतं असं आपण या ठिकाणी म्हणतोय म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी वस्तू पाहतो ते पाहिल्यानंतर आपली जी इंद्रिय आहे ती प्रभावित होतात आणि ही इंद्रिय ज्यावेळेस प्रभावित होतात त्यावेळेस त्या वस्तूपासून आपलं संवेदना ही खऱ्या अर्थाने मेंदूपर्यंत पोहोचते आणि मग ज्ञान प्राप्त होत असत आणि म्हणून एकंदरीत जर आपण विचार केला तर या ज्ञान प्रक्रियेची सुरुवात होताना मन निष्क्रिय असतं आणि या स्त्रोतामधून फक्त प्रत्यय ग्रहण करते आणि प्रत्यय निर्माण झाल्यावर मन सक्रिय होऊन त्याच्यावर प्रक्रिया करतं व ज्ञानाची प्राप्ती होत असते असं प्रमाण होते चौथा मुद्दा सांगता येईल द्रव्याचे साक्षात ज्ञान होत नाही इंद्रिय अनुभवातून फक्त गुणधर्माचं ज्ञान होतं त्यामध्ये असणारा रंग गंध चव स्पर्श या गुणधर्माचं ज्ञान होतं या गुणधर्माला स्थिर असणारा जो पदार्थ आहे द्रव्य याचं साक्षात ज्ञान होत नाही अशा प्रकारची भूमिका ही जॉलॉकने मांडली पाचवा आहे गुणधर्माचे प्रकार आपल्याला माहिती आहे वस्तूमध्ये असणारे जे गुणधर्म आहे त्याचे दोन प्रकार त्याने केले एक प्राथमिक गुणधर्म आणि दुसरा आहे दुय्यम गुणधर्म आता प्राथमिक गुणधर्मामध्ये खऱ्या अर्थाने दुय्यम गुणधर्मामध्ये रंग गंध चव स्पर्श ध्वनी हे दुय्यम गुणधर्म आहे तर आकार विस्तार गती घनता हे प्राथमिक गुणधर्म आहे आणि या दोन्ही प्रकारच्या गुणधर्मामध्ये गुणधर्माचं जे ज्ञान आहे त्यातील खऱ्या अर्थाने त्याचं अस्तित्व त्या अनुभवावर अवलंबून असतं म्हणजे प्राथमिक गुणधर्माचं ज्ञान हे दुय्यम गुणधर्माच्या मार्फत आपल्याला प्राप्त होत असतं अशा प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली म्हणून एकंदरीत जॉलॉकच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर ज्ञानाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना ज्ञान हे इंद्रिय अनुभवातूनच प्राप्त होत असतं अशा प्रकारची भूमिका ही खऱ्या अर्थाने जॉलॉकने मांडलेली असं आपण म्हणता येईल अनुभवादाचा दुसरा तत्वचिंतक तो म्हणजे बर्कले आता अनुभवादाचा पुरस्कार करून बर्कलेने दृश्य जगाचे सर्व ज्ञान अनुभवावर आधारित असतं अनुभवाशिवाय बुद्धी या जगाचं ज्ञान प्राप्त करून देऊ शकत नाही अशा प्रकारचं मत बर्कलेने मांडलं जे अनुभवाला येत नाही त्याचं अस्तित्व मानणं हे अनुभववाद्याच्या ज्ञानशास्त्रीय भूमिकेशी सुसंगत नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे त्याच्या पुढे जाऊन त्याने असं म्हटलेलं आहे की प्राथमिक गुणधर्माचं ज्ञान सुद्धा दुय्यम गुणधर्माच्या अनुभवाद्वारे येत असल्यामुळे प्राथमिक गुणधर्माचं अस्तित्व हे खऱ्या अर्थाने व्यक्तिनिष्ठ असतं आणि त्यामुळे आपल्या अनुभवातून निर्माण होणारे प्रत्यय आणि हे प्रत्यय दुय्यम गुणधर्माचा समुच्चय म्हणजेच त्या वस्तूचं अस्तित्व आहे म्हणजे या दुय्यम गुणधर्मावरच प्राथमिक गुणधर्म अवलंबून असतात हा विचार बर्कलेने मांडलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणतात तिसरा तत्वचिंतक आहे ह्यूम सर्व कल्पना या अनुभवातून निर्माण होतात आपल्या अनुभवाचं वर्गीकरण तो संस्कार आणि ठसे ठसे म्हणजे कल्पना यामध्ये खऱ्या अर्थाने त्याने केलेलं आहे म्हणजे इंद्रिय संवेदनामधून आपल्या मनावर वेगवेगळ्या प्रकारचे ठसे उमटत असतात या ठशाच्या आधारावर मन कल्पना तयार करते आणि मन कल्पनांची निर्मिती करताना फक्त अनुभवाचा उपयोग करते असे नाही की अनेक वेळेस प्रत्ययावर कल्पनाशक्तीचा खऱ्या अर्थाने प्रभाव असतो म्हणून मन कधी कधी एकापेक्षा अधिक प्रत्ययाचं मिश्रण करून नवीन कल्पना तयार करत असतं पण ते सत्य आपल्याला म्हणता येत नाही उदाहरणार्थ आता सुवर्ण पर्वत हे त्याचं उदाहरण आहे आपण सुवर्ण पाहतो म्हणजे सोनं आपण पाहिलेलं आहे पर्वत पाहतो आपण याचा या दोन्हीचा अनुभव आपल्याला घेता येतो पण या दोन्हीच्या माध्यमातून जी कल्पना तयार होत झालेली आहे ती म्हणजे सुवर्ण पर्वत तो आपण आतापर्यंत कधीच खऱ्या अर्थाने पाहिलेला नाही म्हणून मन मात्र सुवर्ण पर्वताची कल्पना जरी करू शकत असली तरी या उदाहरणाच्या माध्यमातून ह्यूमने असं स्पष्ट केलेलं आहे की ज्या कल्पना किंवा जे प्रत्यय आपल्या मनात असतात त्याच्याशी जोडणारे
त्यामुळे निर्देशित होणारे असं काही या जगामध्ये अस्तित्वात नाहीये म्हणून मनातील कल्पनांचे काटेकोर परीक्षण करणं खूप आवश्यक असतं अशा प्रकारची भूमिका ही ह्यूमने मांडलेली आहे असं आपण या ठिकाणी म्हणत आहे आणि यामुळे मनातील कल्पनांचं परीक्षण करणे खूप आवश्यक आहे अशा प्रकारची भूमिका ही ह्यूमने या ठिकाणी म्हणलेली आहे म्हणून ज्ञानाचं वर्गीकरण करताना प्रत्ययाचे संबंध आणि तथ्य या दोन प्रकारांमध्ये त्यांनी केलेले आहे म्हणून पहिल्या प्रकारातील कल्पना या बुद्धीने स्वतः निर्माण केलेल्या असतात आणि त्याचं सत्यत्व अनुभवावर अवलंबून नसतं हे ज्ञान बुद्धी प्रमाणित केलेले असते म्हणून या प्रकारातलं ज्ञान हे अनिवार्य निश्चित असतं गणित व तर्कशास्त्रामधील हे ज्ञान खरं आहे दुसऱ्या प्रकारातील ज्ञान हे बाह्य जगातील तथ्याविषयीचं असतं अनुभव या ज्ञानाचा मूळ स्त्रोत असतो स्थळ काळ व्यक्तिनिरूप अनुभवाचं स्वरूप खऱ्या अर्थाने बदलत असल्यामुळे या प्रकारचे ज्ञान सुद्धा निश्चित असतं त्याचे सत्यत्व अनिवार्य नसते तर फक्त संभाव्य असतं म्हणून विज्ञान या प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी स्वीकार कारणता विषयक आणि स्वविषय कल्पना या ज्ञानाच्या तथ्य या प्रकारामध्ये मोडत असल्यामुळे या प्रकारातील ज्ञानाची सत्यता अनुभवजन्य आहे याची खात्री करून घ्यावी लागते आपल्याला आणि ते जर नसेल तर त्याला खऱ्या अर्थाने व्यवस्थित स्थान आपल्याला देता कामा नये अशी ह्यूमची भूमिका आहे ज्या प्रत्ययांची मुळे आपल्याला अनुभव आणि मनात उमटवलेल्या ठश्या किंवा संस्कारामध्ये सापडत नाहीये ते प्रत्यय ज्ञान शास्त्रीय दृष्ट्या त्याज्य आहेत अशा प्रकारची भूमिका ते नाकारायला हवेत अशा प्रकारचं ठाम मत खऱ्या अर्थाने ह्यूमने मांडले म्हणजे ह्यूमने कार्यकारण संबंधातील अनिवार्यता सुद्धा नाकारलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकेल त्यानंतर तिसरा एक तत्वचिंतक आहे आणि तो म्हणजे इमॅन्युअल कांट अनुभववाद आणि बुद्धिवादामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न या तत्वचिंतकाने केलेला आहे आपल्याला माहिती आहे पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये ज्ञानाचा उगम बुद्धीत आहे अशा प्रकारचा एक विचार प्रवाह एक टोकाची भूमिका बुद्धिवादाने घेतली दुसरा विचार प्रवाह ज्ञानाचा उगम हा इंद्रिय अनुभवामध्ये आहे अशा प्रकारची टोकाची भूमिका अनुभववादाने घेतली पण या दोन्हीमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न या इमॅन्युअल कांट नावाच्या तत्वचिंतकाने केलेला म्हणून हा एक समन्वयवादी तत्वचिंतक म्हणून खऱ्या अर्थाने उदय त्यांनी बुद्धी आणि इंद्रियानुभव या दोन्ही ज्ञान साधनांची योग्य प्रकारे सांगड घातल्याशिवाय ज्ञान निर्मिती होऊ शकत नाही म्हणजे ज्ञानाचा आराखडा पुरविण्याचं काम बुद्धी करतं तर अनुभव त्यामध्ये आशय भरतो आराखडा आणि आशय यांच्यामध्ये एकत्र जळणी गुणतून ज्ञानाची निर्मिती होत असते अशा प्रकारची भूमिका ही इमॅन्युअल कांटने मांडलेली तर आतापर्यंत या प्रकरणाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना म्हणजे कळते कसे एका प्रश्नाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना मानवाला ज्ञानाची प्राप्ती कशी होते या संदर्भामध्ये भारतीय तत्वचिंतक दर्शनकारांनी आणि पाश्चात्य तत्वचिंतकांनी जी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे त्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारची जी मतं ज्ञानाच्या उगमाच्या संदर्भात ज्ञानाच्या सत्यतेच्या संदर्भामध्ये ज्ञानाच्या प्रमाणाच्या संदर्भात ज्ञानाच्या साधनांच्या संदर्भामध्ये जी मांडली गेली त्या संदर्भामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनही थोडासा आपल्याला या प्रकरणामध्ये विचारामध्ये घेता येईल आणि तो म्हणजे आता या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करत असताना आतापर्यंत आपण तत्वज्ञानाच्या ऐतिहासिक परंपरेत म्हणजे जर आपण विचार केला तर ज्ञानाचा आढावा जर आपण घेतला तर ज्या कालखंडामध्ये तत्वचिंतकांनी आपल्याला ज्ञान कसे होते या प्रश्नाचा विचार केला तेव्हा त्यांच्या हाती आजची विज्ञानाची साधने नव्हती आपला अनुभव हेच प्रमाण म्हणून व्यापक अशा प्रकारच्या निरीक्षणातून आपला विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडला मात्र विज्ञान कोणालाही पडताळणी करता येईल अशा प्रकारचं वस्तुनिष्ठ सत्तेचा शोध घेण्याचा प्रयत्न विज्ञानामध्ये केला जातो म्हणजे ज्ञान कसे होते याची चिकित्सा विज्ञानाच्या पद्धतीत करताना व्यक्तीसाठी ज्ञान आणि समूहासाठी ज्ञान या दोन्ही प्रकारच्या प्रक्रिया आहेत हे लक्षात आपल्याला घ्यावं लागतं ज्ञान कसे होते या बाबतीमध्ये शरीर विज्ञान आणि मेंदू विज्ञान यांची पद्धती संवेदना कशा ग्रहण केल्या जातात त्या अनुषंगाने शरीरा अंतर्गत प्रक्रिया कशा चालतात हे प्रयोग उपकरणाच्या माध्यमातून दाखवून दे असे असते सजीवांची उत्पत्ती जी झालेली आहे ती निर्जीव जगातील घटकापासून झालेली असल्यामुळे जैविक विज्ञानाला भौतिक विज्ञानाचं कोंदण असतं आणि म्हणून भौतिक विज्ञानाच्या पातळीवर ज्ञान कसं होतं याचे स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी प्राप्त होत असतं व्यक्तीला आपल्याला पंचज्ञानेंद्रिय आणि परिस्थितीचे ज्ञान सूक्ष्म कणामार्फत होत असतं म्हणून प्रामुख्याने विचार करत असताना या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जर आपण विचार केला तर फोटॉनमार्फत आपल्याला दिसतं वायू कणामुळे ऐकू येतं सूक्ष्म कणामुळे आपल्याला वास येतो चव कळते स्पर्श व तापमान समजते इत्यादी सर्व सूक्ष्म कणामुळे आपल्यामुळे स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे एकंदरीत जर आपण विचार केला तर
परिस्थितीचा यथार्थ दर्शनाचा दावा खऱ्या अर्थाने अवैज्ञानिकांचा असतो पण साधने आणि उपकरणे वापरून मोजमाप करता येत नाही याचं भान आपल्याला या ठिकाणी ठेवावं लागतं त्यांच्या तुलनेमध्ये अचूकता आपल्याला व्यक्त करावी लागते प्रकाशाच्या वेगाचं मोजमाप करताना त्याच्या मोजणीतील अचूकतेविषयी साधनांची मर्यादा आपल्याला मान्य करावी लागते म्हणजे विज्ञानाच्या पद्धतीमध्ये असं दिसून येतं आपल्याला की अंतिम सत्याचा यथार्थ ज्ञानाबाबत विज्ञान दावा खऱ्या अर्थाने करत नाही एखाद्या विधानाचा विचार व्यवस्था ज्ञान म्हणून स्वीकारताना विज्ञान संभाव्यतेची परिभाषा वापरत असतं म्हणून गुरुत्वाकर्षण हा निसर्ग नियम आहे असे जेव्हा म्हटलं जातं तेव्हा अशा प्रकारचं बल असावे अशा प्रकारची संभाव्यता अतिशय जास्त असते अशा प्रकारची भूमिका विज्ञानाच्या माध्यमातून मांडली आहे म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर एखाद्या वस्तूचं ज्ञान आपल्याला प्राप्त करून देण्यासाठी विज्ञानामध्ये प्रयोगाच्या माध्यमातून जो निष्कर्ष काढला जातो तो सर्वमान्य असतो सार्वत्रिक नियम तो बनतो त्याची प्रचिती आपल्याला करून घेता येत असते म्हणून ज्ञानाच्या उगमाच्या संदर्भामध्ये अशा प्रकारची भूमिका ही विज्ञानात आपल्याला दिसून येते असं आपण या ठिकाणी म्हणता येईल धन्यवाद